जर तुम्ही स्वतःच्या मनात डोकावून पाहिलं जर तुम्ही स्वतःच्या व्यक्तित्वात डोकावून पाहिलं तुम्ही स्वतःला काय समजता साधारणपणे तुम्ही ज्याला व्यक्तित्व म्हणता ती मुळात वेगवेगळ्या स्तरांची बद्धकोष्ठता आहे मला हे आवडत नाही मला हे सहन होत नाही मी हे करू शकत नाही मी ते करू शकत नाही मला फक्त हेच आवडतं मला ते आवडू शकत नाही वेगवेगळ्या स्तरांची बद्धकोष्ठता ही बद्धकोष्ठता कशामुळे होते बद्धकोष्ठता शारीरिक अर्थाने पाहिलं तर एखादी नळी आकुंचन पावून छोटी होणार इथे हे एखाद्याच्या मनाचं आणि चेतनेचं संकुचित होणे की ते संकुचित आहे जीवनाचा प्रवाह त्यातून मुक्तपणे होत नाही ते संकुचित आहे कारण तुमची जीवन अनुभवण्याची क्षमता ही केवळ तुमच्या शरीर आणि मनाच्या माध्यमातून आहे एकतर तुमचं शरीर किंवा तुमचं मन कुठल्या तरी प्रकारे संकुचित झालं याचा अर्थ तुमची जीवन अनुभवण्याची क्षमता सुद्धा संकुचित होते हे अनेक प्रकारे घडतं तुम्हाला आश्चर्य वाटेल तुमच्यापैकी अनेकांना वाटतं की तुम्ही ह्या गोष्टींच्या पलीकडे गेला आहात पण जेव्हा तुम्ही दहा वर्षांचे होता युअर मामा तुमचे मामा तुमचे मामा तुम्हाला काहीतरी म्हणाले तुम्हाला मूर्ख म्हणाले आता तुम्ही पन्नाशीचे आहात पण पन अजूनही पन्नास वर्षांपूर्वी ते तुम्हाला मूर्ख म्हणाले त्याचा अजूनही त्रास होतो जेव्हा तुम्ही त्यांचा चेहरा बघता ते मला मूर्ख म्हणाले होते असच ते चालू राहतं जेवढं तुमचं व्यक्तित्व जास्त घट्ट झालं असेल किंवा व्यक्तिमत्व तेवढ्या जखमा आणि घाव तुम्ही स्वतःवर बाळगून असाल आणि ह्या काही शारीरिक जखमा नसतात ज्या बऱ्या होतील कारण ह्या स्वतःनेच स्वतःला केलेल्या जखमा असतात आणि ह्याच मिरवल्या जातात जीवनाचे अनुभव म्हणून म्हणून ते काही जात नाहीत ह्यामुळे मला हा माणूस आवडतो मला तो आवडत नाही माझं त्या माणसावर प्रेम आहे ह्याचा तिटकारा वाटतो हा माणूस मला सहन होत नाही हे सगळं घडलंय पुढच्या चोवीस तासांसाठी तुम्ही हे केलं पाहिजे हे सगळे मामा मित्र शत्रू फालतूपणा तुम्हाला त्यांना सांगायची गरज नाही आहे माझं तुमच्यावर प्रेम आहे त्याची गरज नाही आहे पण तुमच्या आत तुम्ही संपूर्ण स्वीकाराच्या स्थितीत आलं पाहिजे सगळ्या गोष्टींच्या तर कुणीतरी काहीतरी म्हणाल कोणीतरी काहीतरी केलं कोणीतरी तुमच्या पायावर पाय दिलं कोणीतरी तुमच्या डोक्यावर पाय दिला चोवीस तासांसाठी अगदी सोपी गोष्ट आहे फक्त चोवीस तासांसाठी सगळ्या गोष्टींप्रती संपूर्ण स्वीकाराच्या स्थितीत या तुमच्या मानसिक गोष्टी भावनिक गोष्टी शारीरिक गोष्टी अगदी हरेक प्रकारच्या गोष्टी आणि सामाजिक गोष्टी अगदी सहज ते आहे तसं त्याला स्वीकारणं तुम्हाला कोणाही सोबत काहीही करायची गरज नाही फक्त तुमच्या आत जर तुम्ही एवढं केलं जीवन एका मोठ्या स्तरावर घडू लागेल